इथल्या खासदार कार्यालयाचा वाद टोकाला गेलाय. यशोमती ठाकूर आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार बाचाबाची झालेली आहे. आमदार यशोमती ठाकूर यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिलेला आहे. थोड्याच वेळात आता कार्यालयाचं कुलूपही त्यांनी त्यानंतर तोडलेलं आहे. तर भाजप सरकार विरोधात यशोमती ठाकूर यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे. आम्हाला हे सरकार दुजा भावाची वागणूक देत आहे असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय. अमरावतीत खासदार कार्यालयाचा वाद टोकाला पोहोचलेला आहे. याच कार्यालयावरून यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बाचाबाची झालेली आहे. यशोमती ठाकूरांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयाचं कुलूप तोडलेलं आहे. तर सरकार विरोधात भाजपच्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यशोमती ठाकूर यांनी केलेली आहे. अमरावतीतला खासदार कार्यालयाचा वाद आता चांगलाच पेटलेला आहे. यशोमती ठाकूर आणि चंद्रकांत पाटील यांच्यात बाचाबाची झालेली आहे. यशोमती ठाकूर यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला. त्यानंतर कार्यालयाचं कुलूप तोडलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी यशोमती ठाकूर यांनी केली. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडून घेऊया. अनिरुद्ध, आत्ताचं स्टेटस काय? हॅलो अनिरुद्ध, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आत्ताचे तिथले अपडेट्स काय? हॅलो अनिरुद्ध, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? आत्ताचे अपडेट्स काय? अनिरुद्ध दवाळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. अनिरुद्ध, आत्ताचे तिथले अपडेट्स काय आहेत? काय आता तिथे घडतंय? यशोमती ठाकूर आक्रमक झालेल्या होत्या, काय नेमके अपडेट्स आहेत? नक्कीच, आता जर पाहिलं तर यशोमती ठाकूर ज्या आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आक्रमक होत त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह खासदार बळवंत वानखडे यांनी अखेर कार्यालयाचं जे कुलूप आहे ते तोडलेलं आहे आणि कार्यालयाचं कुलूप तोडून हे कार्यालय जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला होता, मात्र तरीही हा पोलिसांचा बंदोबस्त झुगारून यशोमती ठाकूर तसेच खासदार बळवंत वानखडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जे आहे कार्यालयाचं कुलूप तोडलेलं आहे. आणि आता कुलूप तोडून सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता कार्यालयाच्या आतमध्ये शिरलेले आहे. कार्यालयाचा ताबा जो आहे तो आता कार्यकर्त्यांसह यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे आता पुढील नेमकी काय कारवाई केली जाते हे फार खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण सध्या जर पाहिलं तर सध्या इथे एक तणावाचं वातावरण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते भाजप सरकार विरोधात आणि जिल्हाधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना इथं पाहायला मिळत आहे. नक्कीच अनिरुद्ध, पुन्हा येतो तुमच्याकडे. काय नेमकं या दोघांमध्ये बाचाबाची झाली आपण ऐकूया. माझ्यापुढे किती मिनिटापुढे तीन मिनिटापुढे मला विचारतो का? तीन मिनिटं दादा, तुम्ही असताना आता न्याय भेटलाच पाहिजे ना. आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदारांवर आणि आमदारांवर. आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय. तुम्हाला गुन्हे दाखल करायचे, तुम्ही गुन्हे दाखल चला रे चला पडाल. नाही तर आपले प्रतिनिधी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याशी संवाद साधूया. अनिरुद्ध, काय या दोघांमध्ये बाचाबाची झालेली आहे आपण पाहतोय. यशोमती ठाकूर थेट म्हणतायत गुन्हे दाखल करायचे करा, आम्ही कार्यालय ताब्यात घेतोय. कार्यालय ताब्यात घेण्यावरून काय एवढा सगळा वाद झाला? काय नेमकी पार्श्वभूमी आहे? नक्कीच, आता जर पाहिलं तर अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये एक खासदारांसाठी कार्यालय आहे. यापूर्वी खासदार नवनीत राणा यांचं कार्यालय जे आहे ते या ठिकाणी होतं आणि खासदार बळवंत वानखडे हे निवडून आल्यानंतर त्यांनी 5 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांकडे एक अर्ज सादर केलेला होता की हे कार्यालय जे आहे ते शासकीय कार्यालय आमच्या ताब्यात देण्यात यावं. आम्हाला इथून आता जिल्ह्याचा कारभार जो आहे तो हाकायचा आहे आणि त्याच्यामुळे हे कार्यालय आमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे असा आशयाचं जे आहे ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांना बळवंत वानखडे यांनी दिलं होतं. मात्र या पत्राला आतापर्यंत कुठलाही दुजोरा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला नसल्याचा आरोप करत बळवंत वानखडे आणि त्यांच्यासह आमदार यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्या. शेकडो कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी पोहोचल्या. पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे आज अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात होते. त्यांनाही हा मुद्दा जो आहे तो सांगण्यात आलेला होता.
मात्र इथे राज्यसभेचे सुद्धा खासदार अनिल बोंडे हे आहेत आणि आता राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी सुद्धा या कार्यालयाची जी आहे ती मागणी केलेली होती. मात्र या दोन आमदार खासदारांनी जी आहे ती कार्यालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी पत्र दिल्यामुळे हा वाद इथे निर्माण झालेला होता. मात्र हे जे कार्यालय आहे हे कार्यालय लोकसभेच्या खासदाराचं कार्यालय असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. राज्यसभेच्या खासदारासाठी वेगळं कार्यालय तुम्ही द्यावं अशी विनवणी खासदार बलवंत वानखडे यांनी केली होती. मात्र यांच्या या विनवणीला कुठलाही मान नक्कीच नक्कीच म्हणूनच आपण पाहतो यशोमती ठाकूर आक्रमक झाले. अनिरुद्ध अपडेट घेऊन तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.